संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण आज मोठ्या उत्साहात ठाकूर बुवाची समाधी इथं सकाळी रंगला. पावसामुळे शेतातल्या मैदानात चिखल झालेल्या अशा वातावरणात देखील माऊलींच्या अश्वांची नेत्रदीपक धाव घेतल्यानंतर या रिंगण सोहळ्याची सांगता झाली. रिंगण सोहळा संपल्यावर वारकऱ्यांकडून वेगवेगळे खेळ खेळून आनंद व्यक्त करण्यात आला. आणि याच रिंगण सोहळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी. रामकृष्ण हरी मंडळी ठाकूर बुवाची समाधी इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण जे आहे ते पार पडलेलं आहे आणि आपण पाहतो अत्यंत उल्हासाचं वातावरण आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पाहायला मिळतं आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं हे तिसरं गोल रिंगण असतं. ठाकूर बुवाची समाधी इथं हे गोल रिंगण पार पडलेलं आहे. अश्वांच्या धावा झाल्यानंतर अश्वांनी गोल रिंगण पूर्ण केल्यानंतर खरं तर वारकऱ्यांमधला जो उत्साह असतो तो पाहण्यासारखा असतो आणि अश्वांच्या पायाखालची माती देखील वारकऱ्यांनी आपल्या कपाळी जी आहे ती लावलेली आहे आणि अनेक वारकरी ही माती आपल्या सोबत देखील घेऊन जात असतात. आणि रिंगण पार पडल्यानंतर आता आपण ही दृश्य पाहतो आहे. भगव्या पताका हातामध्ये घेत टाळ मृदंगाचा गजर सुरू झालेला आहे आणि हा या आसमंतामध्ये संपूर्ण एकच धून आपल्याला ऐकायला मिळते आहे. ज्ञानबा तुकारामाच्या जय घोषानं हा संपूर्ण परिसर दणाणून गेलेला आहे. खरं तर वारकरी आता टाळ मृदंगाच्या गजरामध्ये अभंग गात आहेत. काही महिला वारकरी या ठिकाणी फुगड्या खेळताना आपल्याला दिसत आहेत आणि अत्यंत उल्हासाचं वातावरण आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत असतं. खरं तर आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीच्या पायी सोहळ्यामध्ये रिंगणाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. कारण मजल दर मजल करत वारकरी हा पंढरीकडे कूच करत असतो आणि आलेला जो थकवा आहे, आलेला जो शीन आहे, तो या रिंगणाच्या माध्यमातून, या विविध खेळांच्या माध्यमातून दूर करण्याचा खरं तर प्रयत्न असतो. आणि त्याच उद्देशानं रिंगणाची ही परंपरा जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं आपण पाहतोय. आणि खरं तर ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे ती वेळापूरचा पाहुणचार घेऊन ठाकूर बुवाची समाधी इथं दाखल झाली आणि यानंतर आता इथं हे गोल रिंगण पार पडलेलं आहे. आणि यानंतर आता आपण पाहतोय की पुढे तोंडले बोंडले मार्गे माऊलींची पालखी पुढे सरकेल आणि आज टप्पा इथं देखील संत सोपानदेवांची भेट माऊलींची होणार आहे. बंधू भेटीचा हा सोहळा देखील पाहण्यासाठी जे आहेत ते लाखो वारकरी या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय की भंडी शेगाव इथं माऊलींची पालखी जाऊन पोहोचेल आणि आज भंडी शेगाव इथं माऊलींच्या पालखीचा जो आहे तो मुक्काम असणार आहे आणि अत्यंत उल्हासाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी खरं तर या ठिकाणी दाखल झालेले असतात. आणि हा सोहळा, याची देही, याची डोळा अनेकांनी अनुभवलेला आहे आणि आज वेळापूरचा मुक्काम करून तिथला पाहुणचार घेऊन माऊलींची पालखी खरं तर आता पुढे मार्गस्थ होणार आहे. आजचं तिसरं गोल रिंगण जे आहे ते पायी वारी सोहळ्यातलं पूर्ण झालेलं आहे आणि आज भंडी शेगाव इथं जाऊन माऊलींची पालखी विसावेल. आजचा मुक्काम जो आहे तो भंडी शेगाव या ठिकाणी असणार आहे आणि अत्यंत उल्हासाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय की वारकऱ्यांनी एकच गजर या ठिकाणी आपल्याला केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, ठाकूर बुवाची समाधी.